मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली. आज मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आजपासून पुढचे 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. त्याचबरोबर कोकणात आणि घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली होती. अखेर आज सकाळपासून मुंबईत पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आज हवामान खात्याच्या वतीनं ऑरेंज अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे आणि पुढचे 2 दिवस मोठ्या प्रमाणात मुंबई असेल, ठाणे असेल किंवा महामुंबई असेल आणि महाराष्ट्रातल्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्यानं अंदाजसुद्धा वर्तवलेला आहे. गेल्या 4-5 दिवसापासून मुंबईत हवामान पूर्णपणे बदललेलं होतं. उन्हाळ्यासारखं वातावरण झालं होतं. गर्मीनं जे मुंबईकर आहेत ते त्रस्त झाले होते आणि काल रात्रीपासून मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा कोसळलेला आहे. सकाळी 6 वाजेच्या सुमार मुंबईतल्या बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला आहे. आता थोडी विश्रांती जरी घेतलेली असली तरी ढगाळ वातावरण आहे आणि दिवसभर अशाच प्रकारचं ढगाळ वातावरण राहणार आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकर, मनोज कुलकर्णी, जी24 मुंबई.